तर आता तुम्ही काय करताय की तुम्ही संघर्ष निर्माण करताय भावनांचा गोडवा विरुद्ध आजूबाजूच्या परिस्थितीचा गोडवा आजूबाजूला गोडवा तेव्हाच निर्माण होईल जेव्हा ठराविक कौशल्य असेल क्षमता असतील नातेसंबंध जोपासायला मात्र कष्ट लागतात तुम्ही ते कमावं लागतं जपावं लागतं त्याचे अनेक पैलू आहेत मी फक्त तुम्हाला तुमचं तंत्रज्ञान अपुरेट करायला सांगतोय जेणेकरून तुम्ही सेल स्टार्ट व्हाल मला याच उत्तर हवंय की आपण पुरेसे पैसे नसताना नुसतं प्रेमावर जिवंत राहू शकतो का की पैसा महत्वाचा आहे आणि मग आपण प्रेम नंतर शोधू शकतो जेव्हा कधी शक्य होईल तेव्हा जमलं तर हे पहा <laughs> ज्याला तुम्ही सध्या मी असं म्हणत हे आहे शरीर ठराविक प्रमाणात विचार भावना कल्पना आणि जे काही आपण एवढ्याच आयामांकडे पाहू जर तुम्ही पुढच्या आयामांकडे गेलात तर मला समजणार नाही आणि भावनांचं गाठोड असत आणि जीवन ऊर्जा आहे त्या ऊर्जेशिवाय हे सगळं काम करू शकत नाही तर हे चार आयाम आहेत ज्याला तुम्ही प्रेम म्हणताय हा हा भावनांचा एक प्रकारचा गोडवा आहे प्रश्न हा नाही की त्याला चालना कुणी दिली तुमच्यासाठी एवढच आहे की इतर कुणामुळे किंवा कशामुळे तुम्ही भावनांचा एक प्रकारचा गोडवा अनुभवू लागलात जे त्यावेळी इतकं मौल्यवान वाटू लागलं की तुम्ही तुमचं काळीच काढून द्यायला तयार झालं hmm. त्या क्षणी कारण तो गोडवा तुमच्यासाठी इतका महत्वाचा वाटत होता की खर तर हिंदी मध्ये ते म्हणतात काय ते एक छान डायलॉग आहे मी माझ काळीच काढून देईन असं काहीतरी असंच काहीतरी जरा जोरदार पद्धतीने म्हटलंय तर त्या क्षणी मी माझं काळीच काढून द्यायला तयार आहे पण केसाला हात लावू नका बरं ते अगदी स्पष्ट आहे ठीक आहे तर मुळात हा आहे भावनांचा गोडवा गोडवा म्हणजे काय हे पहा जर शरीरात गोडवा निर्माण झाला तर याला आपण म्हणतो आरोग्य तुम्हाला स्वस्थ वाटतं कारण शरीरात एक प्रकारचा गोडवा आहे प्रसन्नता गोडवा म्हणजे प्रसन्न भाव आहे नाही का तुम्ही कुठल्या गोष्टीला गोड म्हणता कारण तुम्ही म्हणता अरे ती किती गोड आहे कारण ती प्रसन्न आहे तुमच्यासाठी तुमच्या अनुभवामध्ये ते प्रसन्न भाव निर्माण करते म्हणून तुम्ही म्हणता की ती गोड आहे तर जर तुमचं शरीर प्रसन्न बनलं तर याला आपण म्हणतो आरोग्य जर ते खूपच प्रसन्न बनलं तर आपण याला शारीरिक सुख म्हणतो जर तुमचं मन प्रसन्न बनलं तर आपण याला म्हणतो शांती तुम्हाला प्रसन्न वाटतंय म्हणून तुम्ही म्हणता मी शांत आहे जर हे खूप प्रसन्न बनलं तर तुम्ही याला म्हणता आनंद तुमच्या भावना प्रसन्न बनल्या तर तुम्ही याला म्हणता प्रेम जर ह्या खूप प्रसन्न बनल्या आता तुम्ही याला म्हणता करुणा जर फक्त एका व्यक्तीसाठी थोड्या फार प्रसन्न बनल्या असतील तर आपण याला म्हणतो पॅशन जर खूप प्रसन्न बनल्या तर आपण याला म्हणतो कम्पॅशन किंवा करुणा आता तुम्हाला अगदी खूप प्रेम वाटलं झाडांविषयी श्वास घेणाऱ्या हवेविषयी लोकांविषयी तुम्हाला ते कोणते ते ठाऊक नाही पण त्यांना काही फरक पडत नाही तुमच्यात गोडवा निर्माण झालाय मग आपण म्हणतो करुणा जर तुमच्या जीवन ऊर्जाच प्रसन्न बनल्या तर आपण याला अत्यानंद म्हणतो जर खूप प्रसन्न बनल्या तर आपण याला म्हणतो परमानंद इफ युअर सराउंडिंग बिकम प्लेझंट वी कॉल दिस सक्सेस जर तुमच्या आजूबाजूची परिस्थिती प्रसन्न बनली तर आपण याला म्हणतो यश तर आता तुम्ही काय करताय की तुम्ही एक दरी निर्माण करताय भावनेचा गोडवा विरुद्ध आजूबाजूच्या परिस्थिती परिस्थितीचा गोडवा बाह्य परिस्थितीमध्ये गोडवा निर्माण करण्यासाठी आपल्याला अनेक शक्तींचं सहकार्य लागतं परिस्थितीने सहकार्य केलं पाहिजे लोकांनी सहकार्य केलं पाहिजे गोष्टी जुळून यायला पाहिजेत अन्यथा यश घडून येत नाही आजूबाजूला प्रसन्नता तेव्हाच निर्माण होईल जेव्हा आपल्याकडे कौशल्य असेल क्षमता असेल थोडंफार व्यवस्थापन असेल अशा अनेक गोष्टी लागतात पण शरीराची प्रसन्नता मनाची प्रसन्नता भावनांचा गोडवा आणि तुमच्या ऊर्जेचा गोडवा या शंभर टक्के तुमची करणी असल्या पाहिजेत नाही का हो की नाही आजूबाजूला प्रसन्नता निर्माण करायची असेल तर प्रत्येकानं त्यात योगदान दिलं पाहिजे पण प्रसन्नतेचे इतर चार आयाम तुम्ही हाताळले पाहिजेत तर जर तुम्ही ते तुमच्या हातात घेतलं असेल तर तुम्ही याला नेहमीच अत्यंत गोड अवस्थेत ठेवाल तुमचं मन तुमच्या भावना तुमचं शरीर सगळं काही तुम्ही तसंच ठेवाल मग या सगळ्या संघर्षानात अर्थच उरणार नाही तुमच्यासाठी हा एक आयाम आहे पैसा बाह्य परिस्थिती घडवण्यासाठीच साधन आहे प्रेम एक साधन आहे आपल्या आत गोडवा निर्माण करण्याचं पण मी काय म्हणतोय की हा आतला गोडवा किंवा बाह्य परिस्थितीचा गोडवा निर्माण करण्यासाठी वेळ लागतो नाही बाह्य परिस्थितीत गोडवा निर्माण करण्यासाठी वेळ लागतो ऊर्जा कष्ट संसाधना जोपासायला वेळ लागतो हे बघ ती वेगळी गोष्ट आहे मी यातच फरक करायचा प्रयत्न करतोय हे बघ प्रेम अशी गोष्ट आहे जी तुमच्या आत घडते हा तुमच्या हृदयाचा गोडवा आहे नाते संबंध त्यासाठी कधी कधी परिश्रम करावे लागतात हो नाही मी जेव्हा प्रेम म्हणतो तेव्हा मी काही अध्यात्म नाही मी सुद्धा कुठल्या अध्यात्मिक गोष्टी बद्दल बोलत नाहीये यामध्ये काहीच आध्यात्मिक नाहीये ही भावनिक गोष्ट आहे हे बघ आता सध्या तुझ्या चेहऱ्यावर हास्य आहे यामध्ये काही आध्यात्मिक आहे का का नेहमीच हास्य आहे <laughs> आध्यात्मिक आहे मला समजतच नाही मी तर तुम्हाला ते समजायची गरज नाही कारण त्याला ते नाव सुद्धा द्यायची गरज नाही मी एवढंच म्हणतोय की जर तुमच्या शरीरात तुम्ही गोडवा अनुभवत असाल तर तुम्हाला स्वस्थ वाटतं छान वाटतं जर तुमचं मन प्रसन्न असेल तर तुम्हाला शांत आणि आनंदी वाटतं जर तुमच्या भावना गोड असतील तर तुम्हाला प्रेमळ आणि करुणामयी वाटतं तर तुम्हाला याला आध्यात्मिक सांसारिक अशी नावं का द्यायची आहेत अशी कुठली गोष्टच नाही तर आता सध्या इथं बसल्या बसल्या तुमच्या भावना अगदी गोड आहेत ठराविक कुणाबद्दल किंवा कशाबद्दल नाही नुसते तुम्ही इथं बसला आहात आणि गोड भावना आहेत हे घडलं का तुमच्यासोबत कुणीच तिथं असायची गरज नाही अगदी असंच जर कोणी असेल तर तुम्ही तुमचा आनंद त्यांच्यासोबत वाटता जर कोणीच नसेल तर तुम्ही इथं बसू शकता अगदी गोड भावना घेऊन आता नातेसंबंध जो पाटण्यासाठी मात्र कष्ट घ्यावे लागतात तो बाह्य यशाचा भाग आहे तुम्हाला ते कमवावं लागतं जपावं लागतं त्याचे अनेक पैलू आहेत कदाचित दुसरी व्यक्ती तुमच्या आजूबाजूच्या परिस्थितीकडे सुद्धा पाहू शकते ठीक आहे ते फक्त तुमच्या हृदयाच्या गोडव्याकडे पाहत नाही आहेत ते हे सुद्धा पाहतायत की तुम्ही काय कपडे घालता कुठली गाडी चालवतायत तुम्ही कसे आहात तुम्ही कोण आहात या सगळ्या गोष्टींकडे ते पाहतायत तर नातेसंबंधांमध्ये त्या गोष्टी येतात तुम्ही असं नाही म्हणू शकत की त्या well... ल, ते त्यापासून पूर्णपणे मुक्त वा जेव्हा काळीज देण्याच्या गोष्टी होतील तेव्हा ते त्याच्यात जरा पलीकडे जातील पण याचा अर्थ असा नाही की ते त्याच्यापासून पूर्णपणे मुक्त नाही या गोष्टी कायमच असतात भौतिक गोष्टीचा सहभाग असतोच नाही का तर हा गोडवा काय म्हणाला तुम्ही याला हृदयाचा गोडवा तुमच्या भावनांचा गोडवा जर माझ्या भावनांचा गोडवा जर दोन तीन लोकांबरोबर घडला तर <laughs> तो दोन तीन लोकांबरोबर होऊच शकत नाही तो फक्त तुमच्या आत घडू शकतो uh... तो फक्त तुमच्या आत घडतो जर तो माझ्या आत घडत असेल नाही नाही तीन लोक त्याला चालना देत आहेत uh... तीन लोक कदाचित त्याला चालना देत असतील मी तुम्हाला विचारतोय तुम्हाला पुश स्टार्ट गाडी बनवून राहायचंय से की सेल्फ स्टार्ट गाडी से। सेल्फ स्टार्ट सेल्फ स्टार्ट म्हणजे तुमच्या आतला गोडवा तुम्ही सुरू केला पाहिजे Them, जर तुम्हाला तो इतरांसोबत वाटायचा असेल तर तुम्ही वाटू शकता जर तुम्हाला वाटायचा नसेल तर नका करू पण तुम्ही गोड असलं पाहिजे तुमच्या स्वतःसाठी इतर कुणासाठी हे पहा प्रेम हे इतर कुणाबद्दल नाहीये हा तुमच्या अस्तित्वाचा गोडवा आहे नाही का हे महत्वाचं नाही आहे का इतर लोकांबद्दल नाते संबंधाबद्दल विसरा पण हे महत्वाचं नाहीये का की जर तुम्ही इथं बसलात तर तुम्ही तुमच्या सहज स्वभावाने प्रसन्न आहात कुणी येऊन तुम्हाला टोचायची गरज नाही तुम्हाला प्रसन्न करण्याची गरज नाही आता तुम्ही काय म्हणताय की तीन लोकांना येऊन मला उत्तेजित करावं लागतं मला प्रसन्न करण्यासाठी खूपच खराब गाडी आहे तुमची तुम्हाला त्या जुन्या अंबॅसेडर गाडी माहिती आहेत का कायमच ते अशी उतारावर पार्क करतात कारण सकाळी धक्का द्यावा लागतो आता सगळ्या गाड्या सेल्फ स्टार्ट आहेत प्रगती तंत्रज्ञानाची प्रगती आहे नाही का मी फक्त तुम्हाला तुमचं तंत्रज्ञान अपग्रेड करायला सांगतोय जेणेकरून तुम्ही सेल्फ स्टार्ट आहात सकाळी तुम्ही उठला तर तुम्ही आनंदाने आणि प्रेमानं भरलेलं असलं पाहिजे जर कोणी आलं तर त्यांच्यासोबत वाटो कुणी नसेल तर आपण असेच मजेत आहोत